तसंच अनेक मायांना कृत्रिम स्तन बसवल्या जातात आणि त्याला ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी म्हणतो आम्ही. तर हे केव्हा आणि कोणत्या स्त्रियांना याची गरज पडू शकते, तर कोणत्याही कारणाने पूर्ण स्तन तुमच्या काढून टाकलेले आहेत आणि विशेषतः हे कॅन्सरमध्ये होतं. स्तनाचा कॅन्सर असेल तर अनेकदा पूर्ण स्तन ऑपरेशन करून काढून टाकले जातात आणि अशा वेळेला मग त्या स्त्रीला अनेकदा वाटतं की बापरे माझे स्तन नाही आहेत आणि त्याचा खूप एक मानसिक ट्रॉमा तिला बसतो की माझं स्त्रीत्व संपून गेलेलं आहे का आणि आता माझे स्तन काढले तर मी आकर्षक वाटणार नाही, माझ्या नवऱ्याला आकर्षक वाटणार नाही. तर अशा वेळेला ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी करतात. मग आम्ही तुम्हाला जे सांगितलं की काही बाया अशा असतात की आपले स्तन खूप उत्तान दिसावेत, मोठे दिसावेत म्हणून काही बाया स्तन मोठे करून घेतात ऑपरेशन करून, खरं म्हणजे ते करायला नको. पण अशा पद्धतीने ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी काही स्त्रियांमध्ये ज्यांच्यात पूर्णतः स्तन काढून टाकण्यात आलेले आहेत, दोन्ही किंवा एक, तर त्याच्यामध्ये आम्ही करतो. तर हे ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी दोन प्रकारे करतात. एकतर काही इम्प्लांट्स टाकतात आतमध्ये, इम्प्लांट म्हणजे काही वस्तू टाकतात आतमध्ये आणि त्यांनी स्तन मोठे केले जातात. आणि दुसरं की शरीरातल्याच इतर भागातली चामडी काढून चरबीसोबत ते स्तनाच्या ठिकाणी बसवलं जातं, त्याला फ्लॅप सर्जरी म्हणतात. आणि काही जणींमध्ये दोन्ही एकत्र केल्या जातं. तर हे जे पेशीचा जो फ्लॅप घेतला जातो, मी जे म्हटलं की त्वचा आणि चरबी घेतात, तर ते कुठून घेतात? शरीराच्या ज्या भागामध्ये चरबी जास्त आहे, म्हणजे उदाहरणार्थ पोट आहे, पाठ आहे, मांडी आहे, नितंब आहेत, तिथला फ्लॅप घेतात, म्हणजे तिथली चामडीस चरबीसोबत घेतात आणि मग ती स्तनामध्ये बसवतात. आता ही जी फ्लॅप सर्जरी जी असते, त्याचा फायदा हा असतो की ते सतत सतत ते बदलावं लागत नाही आणि त्याच्यामध्ये फुटण्याची किंवा काही होण्याची शक्यता नसते. पण ते नीट बसायला पाहिजे ते फ्लॅप, नाहीतर मग त्या ठिकाणी जंतुदोष होऊ शकतो आणि मग स्तनातला तो भाग अतिशय कडक होऊ शकतो. तर तज्ज्ञ प्लॅस्टिक सर्जनकडूनच ही सर्जरी करायला पाहिजे. काही जणींमध्ये मात्र अजिबात आम्ही ही फ्लॅप सर्जरी करत नाही आणि कोणते आजार असले तर ही सर्जरी करत नाही. ज्या बायांना मधुमेह आहे किंवा ज्या बायांना रक्तवाहिन्यांचे आजार आहेत, म्हणजे ज्यांच्या रक्तवाहिन्यांमधून रक्तवाहिन्या बारीक झालेल्या आहेत आणि रक्ताचा फ्लो बरोबर होत नाही, तर शक्य आहे की हे फ्लॅप बसवल्यानंतर स्तनामधला रक्तपुरवठा बरोबर होणार नाही, तर त्यांच्यामध्येही फ्लॅप सर्जरी केल्या जात नाही. नंतर स्मोकर्स, ज्या बाया धूम्रपान करतात त्यांच्यामध्ये फ्लॅप सर्जरी करत नाहीत, कारण धूम्रपान करणाऱ्या बायांमध्ये त्यांच्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या आकुंचन पावतात, हा धोका त्यांच्यामध्ये असतो. आणि म्हणून ज्या बायांना मधुमेह आहे किंवा ज्या बायांना रक्तवाहिन्यांचा आजार आहेत किंवा ज्या बाया स्मोक करतात, धूम्रपान करतात, अशांमध्ये फ्लॅप सर्जरी करत नाही. आणि जे इम्प्लांट असतात, तर इम्प्लांट हे दोन प्रकारचे इम्प्लांट असतात. एक तर सलाईन इम्प्लांट, अशा छोटे छोटे कॅप्सूल्स असतात त्याच्यामध्ये निर्जंतुक सलाईन भरलेलं असतं, आणि दुसरे इम्प्लांट्स असतात ज्याच्यामध्ये सिलिकॉन रबर जेल नावाचं एक रबर असतं आणि त्याचे इम्प्लांट बसवले जातात. आणि हे ऑपरेशन करताना स्तनाचा जो मागचा भाग असतो त्याच्या मागे असं एक पॉकेट तयार करतात आणि त्याच्यामध्ये हे इम्प्लांट्स टाकले जातात. पण जेव्हा इम्प्लांट सर्जरी होते तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की हे जे इम्प्लांट्स असतात तर हे आयुष्यभर टिकत नाहीत आणि पुढे सर्जरी करून ते काढावे लागतात, कधी ते सरकलेत किंवा फुटलेत, आणि दुसरं की ते बदलवावे लागतात. तर त्यामुळे एकदा सर्जरी केली म्हणजे परमनंट सर्जरी झाली असं अर्थ होत नाही. आणि दुसरं की सिलिकॉन इम्प्लांटमध्ये फुटण्याची शक्यता नसते, पण सलाईन इम्प्लांट जे असतात त्याच्यामध्ये कधीकधी स्तनांवरती जर खूप दाब वगैरे आला
किंवा काही मार लागला तर ते सलाईन इम्प्लांट्स फुटू शकतात. आणि ते जर इम्प्लांट्स फुटले तर खूप जंतुसंसर्ग त्याच्यामध्ये होऊ शकतो, जंतुदोष होऊ शकतो, स्तनांच्या आतमध्ये स्तनांमध्ये खूप वेदना होऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं आणि आत्ताच नुकत्याच 2018-19 हा स्टडी प्रकाशित झालेला आहे आत्ता, की इम्प्लांट्स वापरून जेव्हा स्तन मोठे केले जातात तर ज्या ठिकाणी इम्प्लांट घातले जातात तर ती जी जागा असते आणि तो जो व्रण असतो तर त्या व्रणाच्या तिथले एकतर स्तन त्याच्यामुळे कडक होऊन जातात, स्तनांचा आकार बदलतो, बाळाला दूध पाजता येत नाही, दुखरे खुपरे असतात, पण तो जो व्रण असतो त्याच्यामध्ये कॅन्सर होतो लिम्फोमा नावाचा. आणि त्यामुळे या बाबतीमध्ये अतिशय काळजीपूर्वक असणं आवश्यक आहे. आणि खूपच गरज वाटली खरं म्हणजे, स्तन नसलं तरी काय झालं, स्त्रीचं स्त्रीत्व हे केवळ स्तनांवरती अवलंबून नसतं. आणि ऑपरेशनमुळे समजा कॅन्सर झाला आहे तर स्तन काढणं आवश्यक आहे, तर त्यामुळे त्या बाबतीतला न्यूनगंड स्त्रीने बाळगायला नको. आणि मी जसं सांगितलं की लहान स्तन असो की मोठे स्तन असो त्याच्यावरती त्या स्त्रीचं स्त्रीत्व अवलंबून नसतं, दूध येण्याचं प्रमाण त्याच्यावरती अवलंबून नसतं. अनेक बायांना असं वाटतं की माझे स्तन जर मोठे असतील तर मी पुरुषांना आकर्षक वाटेन. तर पुरुषांनो हे समजून घ्या की अनेक पुरुषांना ह्याचा मोह वाटू शकतो, कारण काही पुरुष मला त्यांच्या बायकांना घेऊन येतात माझ्याकडे की मॅडम माझी बायको खूप लहान स्तन आहे तर तिला औषधं द्या, गोळ्या द्या, चांगलं नाही वाटत. तर त्या पुरुषांनाही मी सांगेन की असं अजिबात करू नका, असले औषधं बिषधं तर अजिबात घ्यायचे नाहीत, मलम आणि व्यायाम आणि ह्याने काहीच फरक पडत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की अशा पद्धतीचे कृत्रिमरित्या स्तन मोठे करायला नको. जे काही मला निसर्गाने दिलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे, अतिशय पवित्र आहे, त्याचा मी सन्मान केला पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे. तर सर्व मुलींना, मुलांना, सर्व महिलांना, पुरुषांना, जे कोणी हे बघत आहे त्यांना मी सांगेन की आज मी जी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तर तुमच्या मनात आत्तापर्यंत याविषयीचे असलेले गैरसमज काढून टाका आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. विशेषतः मुलांना मी सांगेन की मुलांनो, तुमच्या वर्गात किंवा तुमच्या आजूबाजूला एखाद्या मुलाचे स्तन थोडे मोठे दिसत असतील, थोडे स्तन मोठे असतील नैसर्गिकरित्या, तर अजिबात चिडवू नका. तुम्हाला कल्पना येणार नाही पण अशा मुलांचं आयुष्य पूर्णपणे आपल्या चिडवण्यातनं उद्ध्वस्त होऊ शकतं. मी अशा अनेक मुलांना पाहिलेलं आहे. तर ही माहिती मुलांना तुम्ही इतर मुलांनाही द्या. आणि स्तन म्हणजेच माणूस असं नाही आहे, आणि स्तन म्हणजे काहीतरी छेडखानी करण्याची वस्तूही नाही आहे. स्तन हे सुंदर आहे, पवित्र आहे आणि बाळासाठी अमृत देणार आहे. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.